हॅलो चिल्ड्रन्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ वेलकी नॅशनल स्कूल वसई ईस्ट. दिस इज फ्रॉम मिसेस ज्योती कुलकर्णी, युअर सब्जेक्ट टीचर ऑफ मराठी. मुलांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 6वीचा पाठ म्हणजे पाठ नाही, हा कविता आहे, चंद्रावरची शाळा. चंद्रावरची शाळा म्हणजे काय? चांद के ऊपर का स्कूल. मुलांनो, आज 21व्या शतकात बरेच जण चंद्रावर गेलेले आहेत, म्हणजे खूप दिवस झाले पण आता जरा जास्त, आणि तिथे जाऊन बरेच जणांनी घरं पण घेतलेली आहेत. असं ऐकायला आलं की चंद्रावर पाणी पण मिळालेलं आहे. तर एक मुलांनी ह्याच्या कवित्री आहेत चारुता पेंढरकर, यांनी कल्पना केलेली आहे, म्हणजे इमॅजिन केलेलं आहे की चंद्रावरची शाळा कशी असेल. तर थोडीशी गमतीशीर, सुंदर, आणि एक विचार केला तर तुम्ही पण एक स्वप्नांच्या नगरीत जाऊ आणि तुम्ही पण इमॅजिन करा की मी जर चंद्रावरच्या स्कूलमध्ये असतं तर काय झालं असतं. तर हे आपण आता कवितेच्याद्वारे पाहूया. 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. 21व्या शतकात म्हणजे सेंचुरी 21, जो अभी 1920 चल रहा है, तो 21 में तर तेव्हा काय असेल? चंद्रावर स्कूल असेल. आणि चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा, म्हणजे तिथे चॉक आणि डस्टर, बोर्ड असं नसणार आहे. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबता शाळेचे दार होईल खुले. छोट्या छोट्या यान, यान पता है ना, जो सायंटिस्ट लोक बनाते हैं यान, जो इधर आहे ह्याच्यातनं, ह्या यानमधून मुलं शाळेत जातील. हे दे ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबता शाळेचे दार होईल खुले. म्हणजे चंद्रावरच्या शाळेत कसं असेल? तर तुम्ही गेल्यावर तिथे बटन दाबायचं यानमधून गेल्यावर आणि आपोआप दरवाजा उघडेल. इमॅजिन करा मुलांनो, किती छान असेल ते. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवर, ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल वरती. अभी जब आप ऊपर चांद के ऊपर जा रहे हो तो उधर बुक्स नहीं रहेगा, उधर सिलेंडर रहेगा, ऑक्सीजन. जैसे आप ऊपर ऊपर जाओगे तो ऑक्सीजन कम पड़ेगा, तो इसीलिए ऑक्सीजन का सिलेंडर पीठ के ऊपर लेके ही जाना पड़ेगा. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. तेव्हा भाजी पोळी वगैरे डबा नसणार आहे, जेवणाची गोड एक गोली लेंगे तो हो हमारा पेट भर जाएगा, उधर चपाती भाजी का टिफिन का टेन्शन ही नाही आहे, ऐसा कवीने बोला आहे. पीटीचा तास कसा होतो ते पहा, एक उडी मारताच तसेच हवेत तरंगत राहाल. पीटी MPT जो आप खेलते हैं, तो आप जम करोगे तो हवे में ही ऊपर उड़ोगे, है ना. जो जैसे ऑक्सीजन है तो आप हवे में ही ऐसे तरंगत, यानी हवे में जैसे पंछी जाता है तसंच तुम्ही व्हाल. दाबायची बटणे फक्त एकच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोचलात की झालात पास. आपको खाली बटन प्रेस करके जाने का है धीरे धीरे धीरे, और जब आप चांद के ऊपर पहुंच जाएंगे तो आप पास हो गए, ऐसे कवि ने बोला है, कवित्री ने. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशी खेळा. मग ती भारी असेल शाळा, तिथे काय करायचं? फक्त स्टारशी खेळायचं. तिथे खेळणारं कोण आहे? तुम्ही, तुमचे फ्रेंड सर्कल. हे बघा, हे उलटे सुलटे आणि स्टारशी खेळायचं, असं गमतीशीर ही पोयम आहे. परत मी तुम्हाला सांगते, 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत नेसल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबता शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकावी पटपट. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल, एक चुडी माता तसेच हातरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच अक्ताभ्यास,
चंद्रावरती पोहोचलात की झालात पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशी खेळा. म्हणजे काय मुलांनो, 21व्या शतकात, मी सांगितलं 1921 मे जब स्कूल खुलेगा वो चांद के ऊपर खुलेगा, और उधर खडू चौक और डस्टर और बोर्ड खडू आणि खळा नसणार. छोट्याशा यानातून जाणार तुम्ही, तिथं बस किंवा काही नसणार, रिक्षा नसणार, तुम्ही यानातून जाणार. आणि ऑक्सिजनच्या तेव्हा बॅग नसणार, स्कूल की बॅग नाही रहेगी, सिलेंडर रहेगा, सिलेंडर आपकी पीठ के ऊपर रहेगा. और उधर आपको खाने में क्या रहेगा, एक गोली, जैसे ऑक्सीजन की जरूरत पड़ेगी वैसे गोली की जरूरत पड़ेगी, तो टिफिन का भी टेंशन नहीं रहेगा. और जो पीटी लेते MPT, तो उसका वो कैसे, एक जंप किया 1 2 3, जब आप एक्सरसाइज करते हो तो आप हवे में ही जाओगे, असं तिथे चंद्रावरची शाळेत असेल. आप एक एक बटन दबाएंगे तो वही आप लोगों की स्टडी होगी और उसमें ही आप पास भी हो जाओगे. दाबायची बटणे फक्त एवढा अभ्यास, चंद्रावरती पोचलात की झालात पास. आणि असेल असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याची. कितनी भारी स्कूल आहे, कितनी अच्छी स्कूल आहे चांद के ऊपर की. और हम लोग उसमें से उधर जाएंगे तो स्टार के साथ खेलेंगे, उधर भी वो फ्रेंड्स रहेंगे, वो आप लोग भी रहोगे बट स्टार्स भी रहेंगे, उनके साथ भी आप खेलोगे. अशी ही चंद्रावरची शाळा चारुता पेंढरकर ह्या कवयित्रीने एक गमतीशीर सुंदर इमॅजिन केलेली चंद्रावरची शाळा आहे. मुलांनो, इन फ्युचर होऊ पण शकेल असं. बरेच जण तिथे, मी सांगितल्याप्रमाणे जमीन घेतलेले आहेत, मग तिथे होऊ पण शकेल, पण ते कधी होईल, पण एक कल्पना इमॅजिन केलेलं अशी ही चंद्रावरची शाळा ची कविता केलेली आहे. थँक्यू.